मला वाटतं काही दिवसांपूर्वी संरक्षण खात्याबद्दल राजनाथ सिंग यांनी त्यांनी आमच्या पक्षाचे माजी संरक्षण मंत्री माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांचा ब्रिफिंग करता बोलावलं होतं. आता मोदींनी त्यांना पाचारण केलेलं आहे. मला वाटतं ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेण्याची मोदींचा प्रयत्न आहे असं वाटतंय. परंतु भेटीत काय झालं हे तर टिप्पणी करणं योग्य होणार नाही मला काही. मी तुम्ही जे ऐकलं ते बी ए पण ऐकलेलं आहे. इडीच्या चौकशा इतक्या चालू आहेत पण एकही शेवटपर्यंत जात नाही. अडकते कुठेतरी अडकून बसते. काय तडजोड होते का काय होतं माहिती आहे. पण एकाही ईडीच्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा झालेली आहे, अंतिम शिक्षा कोर्टानं दिलेली आहे असं मला माझ्या ऐकिवात काही नाही.